मध्य प्रदेशातील राजूर सागर येथील धरणातील पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती ही पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीमाल भरून आलेली वाहने मालासकट पाण्याखाली गेल्याने शेतीमाल पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीमध्ये अनेक परिवार अडचणीत आल्याची स्थिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडपर्यंत पाणी गेल्याने बाजार समितीला नदीचे स्वरूप आले आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरस्थितीबाबत महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे. 37 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर मोठे नुकसान टळले असते. पण मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता राज्य सरकारने तातडीने पंचनामे करावेत. मदतीसंदर्भात स्वतंत्र जीआर काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी राज्य सरकारकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विदर्भातली आणि विशेषतः पूर्व विदर्भातली पूर परिस्थिती अत्यंत भीषण आहे. मुळातच मध्य प्रदेश सरकारशी योग्य समन्वय न केल्यामुळे ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. त्या ठिकाणून राजीव सागरमधनं पाणी सोडल्यानंतर 36 तासाने ते पाणी विदर्भामध्ये पोचतं. या 36 तासात योग्य अलर्ट देऊन लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता आलं असतं. आज भंडारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5,000 परिवार मोठ्या प्रमाणात बाधित झालेत आणि नदी किनारचे जवळजवळ सगळेच घरं जी आहेत त्याच्यामध्ये किंवा शेतीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालेलं आहे. ती स्थिती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः ब्रह्मपुरीमध्ये 13 गावं ही मोठ्या प्रमाणात बाधित आहे आणि शेतीचं देखील मोठं नुकसान झालंय. चंद्रपूरसोबत गोंदियामध्ये देखील जवळजवळ 40 गावं जी आहेत ती त्या ठिकाणी बाधित झाली आहे आणि त्याही ठिकाणी लोकांचंही नुकसान झालंय. मोठ्या प्रमाणात स्थलांतरण देखील करावं लागलेलं आहे. गडचिरोलीमध्ये देखील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि त्याही ठिकाणी पुराने आणि अतिवृष्टीने एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती तयार झाली आहे. मला असं वाटतं की या संदर्भात लवकरात लवकर सरकारने इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. या ठिकाणी ज्या काही लोकांना स्थलांतरित करण्याकरता एनडीआरएफच्या टीम्स असतील किंवा इतर सगळी जी मदत आहे ती देखील वेळेवर पोहोचू शकलेली नाही, ती उशिरा पोहोचलेली आहे. पण आता प्रशासनाने काम सुरू केलेलं आहे त्यामुळे तात्काळ सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि पाणी ओसरल्याबरोबर पंचनामे करून तात्काळ मदत देखील या शेतकऱ्यांना आणि ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्या सर्वांना ती मदत केली पाहिजे. ज्या धर्तीवर आपण कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी एक विशेष जीआर काढून नुकसान भरपाई दिली तशाच प्रकारची नुकसान भरपाई आता या भागात विदर्भाच्या देखील द्यावी अशा प्रकारची आमची